बघा क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय केलं आहे आपल्याला, 4 आणि कॉट 45 आपल्याला टेबल ऑफ रन या ठिकाणी व्हॅल्यू फाईंड करायची आहे. यासाठी आपल्याला साईन 30 साईन 45 कॉस 30 कॉस 45 हा टेबल लाईन असणं गरजेचं आहे. तर कॉस 45ची जी व्हॅल्यू आहे ती 1 असते, मायनस या ठिकाणी सेक स्क्वेअर 60. आता सेकची व्हॅल्यू 2 असते पण त्याचा स्क्वेअर असल्यामुळे इथं स्क्वेअर होईल, प्लस साईन 30ची व्हॅल्यू किती असते 1/2. हे जे आपलं जो टेबल आहे ह्या टेबलमध्ये आपल्याला सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहे की कॉट 45 किती आहे, सेक 60 किती आहे, साईन 30 किती आहे. हा 4 होईल, 2चा स्क्वेअर हा मायनस 4 आणि हा 1/2. 4ला 4 कॅन्सल झाले, आन्सर काय उरलं 1/2. पुढचा क्वेश्चन बघा. आता या ठिकाणी सगळे स्क्वेअर आहे मग ह्याला आपण असं लिहू शकतो कॉस 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर, कॉस पाय बाय 6 ब्रॅकेटचा स्क्वेअर, कॉस पाय बाय 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर, कॉस पाय बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. एक ध्यानात ठेवायचं की पाय बाय 6 म्हणजे 30 डिग्री असतो, पाय बाय 3 हा 60 डिग्री असतो आणि पाय बाय 2 हा 90 डिग्री असतो. ह्या व्हॅल्यू तुम्हाला ह्या ठिकाणी ह्या टेबलमध्ये सहजपणे सगळ्या सगळ्या व्हॅल्यू या ठिकाणी दिलेल्या आहेत. कॉसच्या बघा, ह्या कॉसच्या सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहे, कॉस 0 कॉस 30 कॉस 45 कॉस 60 कॉस 90 कॉस 180. आपल्या इथे काय विचारलं विचारलं आता इथं आपल्याला विचारलेलं आहे कॉस 0, कॉस 0 हा कॉस 0 1 असतो, किती असतो कॉस 0 हा 1 असतो त्याचा स्क्वेअर. कॉस पाय बाय 6, कॉस पाय बाय 3 म्हणजे कॉस 30 हा किती असतो √3/2 त्याचा स्क्वेअर. ही व्हॅल्यू जी आहे कॉस पाय बाय 6ची व्हॅल्यू आहे 1/2, सॉरी पाय बाय 3ची व्हॅल्यू आहे आणि कॉस पाय बाय 2 हा 0 असतो ब्रॅकेटचा स्क्वेअर. परत आता सगळ्या व्हॅल्यू बघून घ्या. कॉस 0 1, कॉस पाय बाय 6 √3/2, पाय बाय 6 म्हणजे 30, पाय बाय 3 म्हणजे 60, पाय बाय 2 म्हणजे 90. वनचा स्क्वेअर 1, √3चा स्क्वेअर 3 आणि 2चा स्क्वेअर 4, 1चा स्क्वेअर 1 2चा स्क्वेअर 4 आणि या ठिकाणी 0चा स्क्वेअर 0च. हे दोघांचे ॲडिशन करा, 1 प्लस किती होईल 3 प्लस 1 4 अपॉन 4, 4 अपॉन 4 म्हणजे 1. आन्सर किती आला आपल्या या ठिकाणी 2 एवढा आन्सर आला. क्वेश्चन नंबर 9 बघा. फाइंड द अदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, आपल्याला उरलेलं फंक्शन शोधायचे आहे. ह्या ठिकाणी कॉस थीटा हा -3/5 दिलेला आहे आणि ह्या ठिकाणी जो क्वाड्रंट आहे हा क्वाड्रंट कोणचा आहे, आता आपण 0 म्हणतो
180, 270। हा थीटा कुठं आहे, तर थीटा ह्या ठिकाणी, हा पहिले थीटा असेल इथं असा, हा थीटा या ठिकाणी इथं असेल, आणि हा क्वाड्रंट कोणचा आहे, तर ह्या ठिकाणी हा क्वाड्रंट तिसरा आहे। तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये ज्ञान ठेवायचं की तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये साईन थीटा हा निगेटिव्ह असतो, कॉस थीटा सुद्धा निगेटिव्ह असतो, त्यानंतर टॅन थीटा हा पॉझिटिव्ह असतो, कॉट थीटा हा पॉझिटिव्ह असतो। ठीक आहे, तर कॉस थीटा इक्वल टू आपल्याला एक फॉर्म्युला आहे एक्स अपॉन आर, बरोबर, हा आर नेहमी पॉझिटिव्ह असतो, राईट। हे जर दोन्ही जर इक्वेशन जर कम्पेअर केले तर एक्सची व्हॅल्यू किती भेटते, -3, आरची व्हॅल्यू किती भेटते, 5। फॉर्म्युला काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर, -3चा स्क्वेअर 9, वाय स्क्वेअर आणि याचा 25, म्हणजे वाय स्क्वेअर किंवा इक्वल टू काय होईल, 25 मायनस 9 म्हणजे 16, दॅट इज फॉर द 4 स्क्वेअर, म्हणजे वायची व्हॅल्यू किती भेटली, 4 भेटली, वायची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, 4। पण क्वाड्रंट कोणचं आहे, थर्ड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट असल्यामुळं वाय आपण काय लिहिणार, -4, बिकॉज ऑफ द थर्ड क्वाड्रंट। थर्ड क्वाड्रंटमध्ये एक्स आणि वाय दोन्ही निगेटिव्ह असतात, म्हणजे वायची व्हॅल्यू -4 आहे, एक्सची व्हॅल्यू -3 आहे आणि आरची व्हॅल्यू 5 आहे। याच्यावरसुद्धा आपण त्या ठिकाणी एक्झाम्पल सोडू शकतो, साईन थेटा काय आहे, वाय बाय आर, म्हणजे -4/5, कॉस थेटा किती आहे, एक्स बाय आर, म्हणजे -3/5, टॅन थेटा वाय बाय एक्स, -4/-3, म्हणजे 4/3, कॉट थीटा एक्स बाय वाय, हीच व्हॅल्यू लिहायची 3/4, त्यानंतर सेक थीटा आर बाय एक्स, सेक आर बाय एक्स म्हणजे 5/3 मायनसमध्ये, कोसेक, कोसेक थीटा आर बाय वाय, आरची 5, वायची -4, अशा पण सुद्धा आपण त्या ठिकाणी हे एक्झाम्पल सोडू शकतो, किंवा या ठिकाणी आपण ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज यूज करून सुद्धा त्या ठिकाणी एक्झाम्पल हे सोडू शकतो। दुसरं काय दिलं आपल्या या ठिकाणी, सेकची व्हॅल्यू दिली, बघा काय दिली आपल्याला, सेकची व्हॅल्यू दिली आहे। क्वाड्रंट कोणचं आहे, सेकंड क्वाड्रंट, हे येतं सेकंड क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंटमध्ये त्यांना ठेवायचं एक्स आणि वाय, एक्स डॅश हा वाय, खाली हा वाय डॅश, तर एक्स हा निगेटिव्ह असतो, वाय हा पॉझिटिव्ह असतो, आणि याच्यामध्ये जी रेडियस आहे याची, आर हा काय असतो, पॉझिटिव्ह असतो।
से के इक्वल टू सिक्स का फॉर्मूला क्या है, आर बाय एक्स कंपेयर केला, कंपेयर विथ सेक इक्वल टू -25/7, आरचे वैल्यू नेहमी पॉझिटिव असते म्हणजे 25, आणि एक्सची किंमत आपल्याला किती भेटेल 7. मग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर, म्हणजे से एक्स किती आहे 7 आहे, 7चा स्क्वेअर किती होईल 14 आहे, वाय स्क्वेअर आर स्क्वेअर म्हणजे किती आहे 25, 25चा स्क्वेअर 625. वाय स्क्वेअर किती भेटेल 625 -49, किती भेटला 576. हा 24चा स्क्वेअर, म्हणजे वायची व्हॅल्यू किती भेटली 24. पण क्वाड्रंट वाय किती आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये वाय पॉझिटिव्ह असतो, म्हणजे वाय इक्वल टू काय भेटेल +24 बिकॉज ऑफ द सेकंड क्वाड्रंट. आता आपल्याला काय शोधायचं, एक्स हा -7 आहे ध्यानात ठेवायचं, एक्स किती आहे -7, एक्स -7 आर 25 आणि वाय 24. मग साईन थेटा वाय अपॉन आर 24/25, त्याच्यानंतर कॉस एक्स अपॉन आर -7/25, टॅन थिटा वाय बाय एक्स म्हणजेच 24/7 पण मायनस, कॉट थिटा एक्स बाय वाय -7/24. त्यानंतर कोसेक आर बाय वाय 25/24. अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी हे ट्रिग्नोमेट्रिक जे आहे आपण त्या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सगळ्या व्हॅल्यू शोधू शकतो.